मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर 12वीचा निकाल पाहता येणार आहे. राज्याचा निकाल 90.66% लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल 4.78% वाढलाय. मुलींचा निकाल 93.88% तर मुलांचा निकाल 88.4% लागलाय. कला शाखेचा निकाल 82.63%, वाणिज्य शाखा 91.27%, विज्ञान शाखा 96.93% लागलाय आणि MCVCचा 95.7% निकाल लागलाय. यावर्षी कोकण विभागाने निकालात 95.79% गुण मिळवून बाजी मारली आहे. त्याचबरोबर यावर्षी औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.18% जाहीर झालाय. नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी व मार्च 2020 या कालावधीत संपन्न झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर करताना मला विशेष आनंद होत आहे. विशेष आनंद यासाठी की राज्यात COVID-19 या विषाणूचा प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमध्ये सर्व अडचणींवर मात करून थोडा उशीर झाला, पण वेळेत हा निकाल जाहीर होत आहे याचा आनंद आहे. या आमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आम्हाला महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री माननीय कडूसाहेब, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा मॅडम, शिक्षण आयुक्त सोळंकी साहेब, माझे सर्व सहकारी संचालक सहसचिव राजेंद्र पवार आणि त्यांचा स्टाफ आणि या परीक्षेसाठी सहकार्य करणारे सर्व परीक्षक, नियामक, मुख्य नियामक, केंद्र संचालक, कस्टोडियन, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व संस्था चालक आणि सर्व राज्यातील संघटना यांनी विशेष बहुमोल सहकार्य केलं. आणि यात विशेष कौतुकाची बाब, ज्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे ते म्हणजे माझ्या बोर्डाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या असामान्य परिस्थितीमध्ये सगळ्या अडचणींवर मात करून जिल्ह्याला, तालुक्याला आणि इतकंच काय तर रेड झोनमध्ये जाऊन